अंबरनाथ शहर वाहतूक पोलिसांनी एकाच दिवशी 150 वाहनांवर बेधडक कारवाई, दंड ठोठावल्याने वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत. अंबरनाथ बदलापूर व उल्हासनगर हायवेवर अंबरनाथ शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या पोलीस पथकाने काल एकाच दिवशी 150 वाहनांवर बेधडक कारवाई करत दंड ठोठावल्याने वाहन चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या धडक कारवाईत रिक्षा, चारचाकी व मोटरसायकली अशा एकूण 150 वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे. दारू पिऊन गाडी चालवणे, रॉंग साईड गाडी चालविणे, विना लायसन्स गाडी चालविणे, हेल्मेट सीट बेल्ट न लावलेल्या वाहन चालकाविरोधात ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे उल्हासनगर. माननीय DCP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहीम राबवतो. त्या मोहिमेअंतर्गत ज्या लोकांची थकबाकी 5000 वर आहे, कसदार वाहन चालकांची, त्या गाड्या तशा 5000 खाली आहे, त्यांना आम्ही सांगतो ते तुम्ही ताबडतोब भरून घ्या आणि त्यांच्याकडून आम्ही ती भरून घेतो. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे रस्ते वाहन अपघातामध्ये 8 हेड दिलेले आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त वाहन अपघात झालेले आहे. त्यापैकी महत्त्वाचे आहे मोबाईलवर बोलणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न लावणे, डेंजरस ड्रायव्हिंग करणे, दारू पिऊन गाडी चालवणे, रॉंग साईड गाडी चालवणे, ह्या हेडखाली आम्ही जास्तीत जास्त इथे कारवाई आम्ही करत आहोत.